लातूर जिल्ह्यात रुई रामेश्वर या गावात अनेक वर्षापूर्वी निजामाच्या काळात राम मंदिर आणि मस्जिद उद्ध्वस्त करण्यात आली होती। ते राम मंदिर आणि जामा मस्जिद जवळपास 7 वर्षापूर्वी उभारण्यात आली। तर या जामा मस्जिदीच्या शेजारी सोनावळा नदी आहे। नदीच्या दुसऱ्या काठावर विठ्ठलाचं आणि गोपाळबुवा महाराजांचं मंदिर आहे। या दोन भिन्न धर्मियांच्या प्रार्थना स्थळांना जोडणारा एक प्रेरणादायी सेतू या नदीवर उभारण्यात आलाय, ज्याला राम रहीम सेतू असं नाव देण्यात आलंय। MIT चे प्रमुख विश्वनाथ कराड आणि कुटुंबियांनी हा सेतू उभारण्यासाठी पुढाकार घेतलाय। विश्वशांती केंद्र आळंदी आणि मायर्स MIT पुणेच्या वतीने या सेतूची उभारणी करण्यात आली आहे। रामनवमीच्या दिवशी या सोहळ्याचं संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। देशातही रुई रामेश्वरच्या या राम रहीम पॅटर्नचा विचार करण्यात यावा अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली आहे। जाती धर्माच्या पुढे जाऊन आपण सगळ्या गुणागोविंदांनी हे उभं करावं, म्हणजे कायमस्वरूपी भारत मातेचं खरं स्वरूप जगासमोर येईल आणि मानवतेचा सहिष्णुतेचा संदेश देणारी भारत माता असा हा विषय आम्ही प्रार्थना करतो की आपण सर्वांनी सहकार्य करावं, आशीर्वाद द्यावा। माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारातली भावना या ठिकाणी या रामेश्वर गावामध्ये उतरवली जातीय। राम रहीम सेतू या ठिकाणी निर्माण केला जातो आणि या सेतूच्या माध्यमातून सर्व सबका साथ सबका विकास हेही याच्यामध्ये आपल्याला दिसून येते। रुई रामेश्वरच्या ग्रामस्थांनीही राम रहीम सेतूचं स्वागत केलंय। तर रुई रामेश्वर हे एक आगळं वेगळं पाचवं धाम असल्याची उपमा ज्येष्ठ मुस्लिम विचारवंतांनी दिली आहे। माणूस या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 धामाची यात्रा करतो, आता पाचवं एक धाम ज्याला आपण मानवता तीर्थ म्हणू ते या रामेश्वर रुई गावी स्थापन झालेलं आहे। खरं म्हणजे सरकारने त्याची घोषणा करावी मानवता तीर्थ म्हणून, आणि प्रत्येक या देशातल्या माणसाचं स्वप्न असलं पाहिजे का मला पाचवं धाम जे मानवता तीर्थ आहे रामेश्वर रुईला तिथे जाऊन मला भेट द्यायची आणि ते मला पाहायचं आहे। या राम रहीम सेतूवरून चालताना सर्वच धर्माची माहिती फोटो रूपी लावण्यात आली आहे। अतिशय रम्य एकतेचं प्रतीक असलेल्या या राम रहीम सेतूला सर्वांनीच आवर्जून भेट द्यावी। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।